आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना भाजप युती करून लढवणार आहे, त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. कबुलायतदार गावकार प्रश्नासंदर्भात लवकरच तोडगा काढू, काही गोष्टी तांत्रिक व न्यायालयीन कामात अडकले आहेत, मात्र यावर विचार करण्यासाठी खास समिती बनवण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम 2019 पूर्ण करण्यात येणार आहे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी दीपक केसरकर, राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद जटार, महेश सारंग, मनोज नाईक, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते. यावेळी धनश्री गावकर, वैष्णवी गवस, सुनीता सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. फोरलेनचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते होणे कोकणाचे रस्ते मात्र राहिले होते. हे सरकार आल्यानंतर प्रामुख्याने केंद्रामध्ये नितीन गडकरी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी आग्रहाने हा खूप वर्ष पेंडिंग असणारा रस्ता सँक्शन केला. लँड ॲक्विजिशन सहित जवळजवळ 15,000 crore हा रस्ता जाईल. December 2019 हा रस्ता पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. एकूण पहिला टप्पा जो आहे तो पनवेल इंदापूर आहे, तो 2011 सँक्शन झाला, पण 2011 रेंगाळला, तो आता बऱ्यापैकी आपण पूर्ण करत आणला आहे. आणि पुढचे इंदापूर ते झारप असे जे 10 packages आहेत कशेडी घाटासहित, त्या सगळ्याची टेंडर निघाली, वर्कऑर्डर निघाल्या, अनेकांची कामं तर 25-30% पूर्ण होत आहे. नॅशनल हायवेचं आणि आता नव्याने महाराष्ट्रामध्ये हायवे रनवेचं एक धोरण आहे की लवकर रस्ते पूर्ण झाले तर आपण बोनस देतो, आणि त्यामुळे या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये आता लवकर रस्ते पूर्ण करून बोनस मिळवण्याची कॉम्पिटिशन सुरू आहे. हे एका बाजूने चित्र असतानाच गणपतीपूर्वी हे रस्ते मोटरेबल करणं, कोकणामध्ये येणारा चाकरमणी सुखाने आणि आनंदाने घरी येणं हे आवश्यक होतं. आणि म्हणून मग 1 महिन्यापूर्वी आम्ही मंत्रालयामध्ये आढावा बैठका सुरू केल्या, त्याच्यामध्ये काही टाईमटेबल्स मांडली आणि गेल्या आठवड्यात सायनपासून सुरुवात करत 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 कणकवलीपर्यंतचा सगळा प्रवास पूर्ण गेला. हा जो कबुलतदार नावाचा विषय आहे त्या विषयामध्ये लीगल कॉम्प्लिकेशन आणि त्याच्यातून कायदा बदलणं असे खूप विषय एकमेकांशी जोडलेले आहेत. त्या दोन बैठकांचा काही मुद्दा नाही, त्या दिवशी बैठक का घेतली त्यात काही जणांना सोयीचं नव्हतं म्हणून ती 10 तारखेला घेतली आहे. मग बैठक ती कॅन्सल करेपर्यंत इतका वेळ झाला होता की निदान या चहा पे आणि ऐकूया सगळ्यांचं, तर 10 तारखेची बैठकसुद्धा पोस्टपोन झाली आहे. कारण 10-12 तारखेला प्रामुख्याने विमानतळाचा विषय सुरू आहे, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कसं गर्दीला त्याला येता येणार नाही आणि स्टाफला सुद्धा थोडं आता हे गणपतीमुळे थांबायला लागेल, त्याचा गणपतीनंतर होईल. पण हा प्रश्न पूर्णपणे आम्ही सोडू. कायद्यामध्ये लागणाऱ्या बदलाच्या संबंधी विचार करायला 2 जणांना अपॉइंट केलं आहे की जे याच्यात स्टडी करतायत की यात नेमका काय कायद्यातला बदल केला, तर हे सगळे पट्टे आपण यांच्या नावानं देऊ शकतो. पण कबुलायतदार हा शब्द होता, कबुलायतदार गावकर तिथे शासन केला तत्कालीन महसूल तसं करणार का आता? कबुलायतदार गावकर हा लोकांचा खासगी जमीन असं आपण मान्य करता, मग खासगी जमीन असली तर कबुलायतदार गावकर म्हणून जो काय 10-12 लोकांच्या नावाने पट्टे आहे तसं होऊनच वाटप करणार का की शासन म्हणून वाटप करणार? नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की आता थोडा कायदेशीर अभ्यास मी करतोय, कारण अशी एखादी गोष्ट पुन्हा चॅलेंज व्हायला नको. आणि मला असं वाटतं की अजून एखादी बैठक लागेल तोपर्यंत त्या दोघांना काम दिलं आहे. कारण काय आलं आहे, महाराष्ट्रामध्ये असे इतके प्रकार आयडेंटिफाय होत आहेत, त्या सगळ्या प्रकारांमध्ये काही ना काही कायद्यामध्ये छोटे छोटे बदल करत आपण निघालो. आता मोठ्या प्रमाणावर आकारी पडचा विषय आपण मागे लागलो. हां, जसं आता मोठ्या प्रमाणावर वर्ग 2 जमिनी येत्या आठवड्यामध्ये आपण वर्ग 1 करतो, हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राचा संपेल आणि सामान्य माणसं रिलीफ मिळेल. त्याला चार्ज किती करत आहे एवढ्या विषयावर दुमत आहे, त्या आठवड्यात संपवतो. 70 वर्षात जे प्रश्न संपले नाही असे सगळेच प्रश्न मराठा आरक्षणासहित मुंबई सगळे प्रश्न आम्ही संपवतो. काय काढतो बघा, 12 तारीख आम्ही जाहीर केलेली होती, त्याप्रमाणे जे विमानाचे वैमानिक आहे ते येऊन यांनी पाहणी केली होती. परंतु DGCA म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाने याला परमिशन द्यावी, परंतु जो अधिनियम आहे तो अधिनियम असं सांगतो की जुन्या एअरपोर्टला महाराष्ट्र शासनाला देता येईल, नवीन एअरपोर्टला देता येणार. तर आम्हाला विमान उतरायला परवानगी दिली आहे, परंतु VIP ना त्याच्यामध्ये बसवता येणार, त्याच्यामुळे हे विमान 10 उतरवायचं की नाही
त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करून सुरेश प्रभूंची चर्चा करून याच्यावर अंतिम निर्णय घेतला. नाही तर आपण त्यांना घेतल्याशिवाय विमान उतरवलं तरी आपण शांगदान उतरवलं असतो आणि नाही उतरवलं तरी पण कोकणामध्ये जी घोषणा केली ती पूर्ण झाली नाही. त्याच्या मी आज रात्री मी दिल्लीला जातोय, मी दोघांशी बोलले, काल रात्री माझी सुरेशजींशी चर्चा झाली. पण जर ट्रायल उतरायचं तर 10 तारीख ठरलेली आहे, 10 आणि 12 ऍक्च्युअल लँडिंग ठरलेलं आहे, त्याला परवानगी दिली, परंतु ती त्याच्यामध्ये VIP घेतली.